बिचारे हो घर सोडून नाही जाऊ शकत. ताई वहिनी आम्हाला जायचंय, उशीर होतोय. हिला मी माहेर सोडणार आणि तिथून परस्पर हॉस्पिटलला जाणार आहे मी. अच्छा, मग तिथे जाऊन काय करणार तुम्ही? घराला कुलूप मागून परतच येणार? म्हणजे अहो माझं आई बाबांची बोलणं झालं. कसंय एवढी महिने ते दोघंच घरात थांबून खूप कंटाळलेत बघ. आणि आता कसं झालंय, गावातल्या गावात प्रवास सुरू झालाय. त्याच्यामुळे आई बाबा गेलेत आमच्या आजोळी पाठवताला. संध्याकाळी निघणार होते म्हणाले, आता निघालच असतील म्हणजे. अहो मग चांगलंय ना, घराला कुलूप राहण्यापेक्षा ही घरात राहून घराची काळजी घेईल ना. मला पण असंच वाटलं होतं बघा भाऊजी, पण आई तात्यांना असं वाटत ना. आई तात्या म्हणजे त्यांना कसं माहित? मी सांगितलं त्यांना. आणि कसं आहे, रिकाम्या घराची काळजी घेऊन सर्व काय करणार ना म्हणजे. आणि ती रिकाम्या घरात एकटी असणार हा अजून एक काळजीचा विषय वाढला ना, असं आई तात्यांचं म्हणणं आहे. आता घरातल्या सुप्रीम कोर्टानेच असं सांगितल्यावर ही सुटकेस इथंच ठेवावी लागेल. आणि तुमची बायको पण. अहो सात कुठे सर, तुम्ही स्वतः परिस्थिती बघालेत ना सर. अहो परिस्थिती बघालय म्हणून तर बोलतोय, लवकरात लवकर काहीतरी करा आणि वर्ग सुरू करा. अहो सात पुते सर, मी कुठे नाही म्हणालोय, मला नाही का इच्छा. इच्छा आहे पण मार्ग नाही सापडालाय सर. आणि खरं सांगू का, बाकीच्या शिक्षकांचे वर्ग तरी कुठे सुरू झालेत अजून? हॅलो अहो, त्यांची नोकरी जाण्याची भीती नाही, पण तुम्ही अजून साधे परमानंद पण नाही आहात. हा बघा, या महामारीच्या काळात नोकरी टिकवायची म्हणजे वर्ग सुरू झाले पाहिजेत. करा जरा विचार, ठेवू का सर? सर विचार. हा हॅलो सर. अरे शिक्षणाला पण व्यवहाराच्या पातळीवर तोललं जात आहे. इथं शिक्षण पोहोचवणं गरजेचं आहे का? स्वतःचा आप राखणं आणि खुर्चीचा दरारा राखणं महत्वाचं तेच नाही कळालं? अहो ऐका ना, तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही करायलात ना सगळे प्रयत्न, तुम्ही परमनंट तर होणारच बघा. हे ना, धीर सोडू नका, आशा सोडू नका. हे सगळं ऐकायला कानांना गोड वाटत कावेरी, पण खरी परिस्थिती अशी असते की बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही. मग सातपुते सरांना फोन करा ना, ते काहीतरी मार्ग काढतील. मात्र कोणाशी बोलालो तुम्ही? त्यांच्याशी तर बोलालो. अरे या माणसाला ऑनलाईन द्या सोडून फोन लाईन वर धड बोलता येत नाही. वर मला भीती घालत होते तुमची नोकरी धोक्यात आहे. मग तेव्हा हे बघा, तुम्ही अजिबात मनाला घोर लावून घेऊ नका. आपण घरच्यांशी बोलायचं का? हा घरच्यांशी बोलायचं का? कोणाला काही पडलेली नसते, त्या त्या हसून सोडून देतील. माईंशी तिनंच धीर दिला होता मला, माझ्यातला शिक्षक जागवला होता. शेवटी सगळे मार्ग ना असे एका ठिकाणी येऊन थांबतात, काही उपयोग नसतो. मला ना तुम्हाला मदत कशी करावं, तुम्हाला कसं समजून सांगावं, काय करावं, मला ना काहीच कळं ना बघा. कावेरी काही बोलू पण नको आणि सांगू पण नको. सर मला पावसात आलं कुणी,
कपड़े होते करदमलेले, केसावरती पानी। संसार तरी मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा। पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा। शरीफ, आपल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल ना खूप विचार केला, म्हणजे हे काहीतरी कारण सांगून माहेरी जाण्यापेक्षा किंवा लपून छपून सेपरेशनसाठी प्रयत्न करण्यापेक्षा ना आपण डिरेक्ट घरच्यांना सांगून टाकू। हा खरं सांगायचं ना तर आता मीच जरा कन्फ्यूज आहे। नाही नाही तसं नाही, म्हणजे काय करायचं माहितीये का, आपण काहीतरी वेगळं करूयात, म्हणजे घरच्यांना असं वाटायला पाहिजे की आपल्या दोघांमध्ये ना काहीच बरोबर नाही, तेच म्हणतील ना आपल्याला बाबा नो तुम्हीच वेगळे वा, है की नाही। हा मला नाही वाटत तुला जसं वाटायला तसं काही होईल, तुम्ही वेगळे व्हा असं आपल्या घरचे आपल्याला कधीच नाही सांगणार। का नाही म्हणणार? नाही आणि एक मिनिट थांब, घरचे जे म्हणायचे ते म्हणतील, तू आधीपासूनच काय नाही म्हणाली? हा त्या दिवशी तर तोरात म्हणाले होती तुझं किती प्रेम असलं तरी आपण वेगळे हो म्हणून। हा आता जे खरंय तेच सांगायले, तुम्ही वेगळे व्हा असं आपल्या घरचे आपल्याला कधीच सांगणार नाही। परत तेच सरे, तुला ना गांभीर्यच नाही यार। काय झालं ग नुसतीच हसायली सर, तुला ना वेड लागले। खरंच वेड लागलं की काय कळत नाही, असं ना ठरवून न ठरवून प्रेम होत नाही, पण आता झालंय प्रेम, ती भावना अशी अचानक खोडून नाही काढता येते ना मनात, त्यामुळे मला प्रशांत असं वाटतं की आता काय करायचं काय नाही याचा विचार ना तूच कर। काय करायचं ते मी ठरवायचं। हे बघ सर, या सगळ्यातून ना मला लवकर बाहेर पडायचं, म्हणजे मी माझ्या मार्गाला जायला मोकळा, आधीच माझे 6 महिने याच्यामुळे फुकट गेले, कळलं ना? एक मिनिट, तू म्हणाले ना की आता जे काय करायचं ते मी ठरवायचं, आता तू बघच आज घरात आपला मोठा राडा झालाच पाहिजे। एकच मिनिट थांब, काय लिहायला तू गा, डिस्टर्ब करू नको ना। आपल्याला मंदिरात जायचं। थांबा, कसं आहे आपलं मन शांत झालं, आपलं चित्त एकाग्र झालं आणि आपण देवाच्या चरणी असं डोकं टेकवलं ना सगळे प्रश्न असे आपोआप सुटतात। बघ हे बघ, मी इथं ना शास्त्रीय पद्धतीने विचार करून काही उपाय सापडतो का ते बघाल। हा मी तुझ्या देवाला ना इथूनच नमस्कार करतो, तो घेईल ना समजून। हा असं नसत ना, वाव तुम्ही चला ना माझ्यासोबत मंदिरात, माझ्यासाठी चला मंदिरात। अहो तिथे गेल्यावर नवस पूर्ण होतो, तुम्ही आतापर्यंत एवढे उपाय केले झाला कशाचा तरी फायदा नाही ना, मग आता हे करून बघू ना आपण तुझ्यासाठी।
थँक्यू थँक्यू. चला आता आपल्याला जायला पाहिजे. एक तर मला 2 दिवस बोलायचे, एक तर तुमच्यासाठी आणि शरीयूसाठी. चला काय शरयू दीदी वहिनींसाठी का नवस बोलायलीस तू? जाऊ द्या. चला चला आपलं जायला पाहिजे. चला चला थांब 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 थांब. मला सांग काय कारण दीदी वहिनींसाठी नवस बोलायलीस तू? तुम्हाला मंदिरात गेल्यावर सांगते ना. चला चला. नाही नाही मला मला एक एक सांग. हे बघ मला असं ना थेट मंदिरात जाऊन नवस बोलणं हे माझ्या तर्कबुद्धीला पटत नाही. मला तू कारण सांग. हा आपण जाऊ. मला आधी कारण सांग. अहो ते हा कुठे चाललंय एवढं घाई ना? बाहेर जरा काम आहे. जरा काम आहे. कसलं काम? सारडा शेट. सारडा शेट त्याच काय आता? त्याला घरातून बाहेर आणायचं. ये इकडे बघून बोल. पण तो तर घरातून बाहेर नाही निघत ना. गोडवला पण येत नाही. अहो तुम्ही चला तर त्याला आणू आपण घरातून बाहेर. हा कस ते तिकडं गेल्यावर कळल. मला सांग ना आता. अहो तुम्ही चला तर. अरे कसली मन कवडी आहे तू? मी पान बघायला तू घेऊन यायला एकच टाइम काय जम. जगातली मी पहिली मुलगी असेन जी स्वतःचाच प्रेमभंग करून घेण्यासाठी प्रयत्न करायला. बोल 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 सुरकर पहिला मुद्दा. आता मला बोलायला लावू नको तू. नाही बोल ना तू बोल. ए फक्त आपल्या आपल्यात नाही भांडायचे, खाली लोकांना ऐकायला गेलं पाहिजे. मोठ्याने बोल. नाही बोल ना तू बोल. तुला माहित नाही का नवऱ्याची काळजी कशी घ्यायची ती? हा चांगलंच माहितीये मला. काय माहित नाही का तुला? हा नेहमी स्वतःच्या अभ्यासात असती. नवरा कधी येतो कधी जातो काही लक्ष असतं का तुझं? मला कंटाळा आलाय तुझं सतत हॉस्पिटलमध्ये राहण्याचा. मला निघून जायचंय. आपलं बोलणं झालं होतं ना या गोष्टीवरती. सांगितलं होतं तुला. तरी तुला माहेर जायचंच आहे का? हा मी काय मूर्ख आहे का तुला सारख्या सारख्या समजून सांगायला? तुला खरंच असं वाटायला याचा काही उपयोग होईल? नाही कुणी आपल्याला असं बघितलं ना तर वेडे म्हणतील आपल्याला वेडे. असा काही उपयोग नाही होणार. काहीतरी वेगळं नाटक बघ. तू ऐकणार नाही का माझं? शेवटचं सांगतो तुला शरयू. तांबे फेकायची काय गरज होती? जे काय बोलायचं ते शांतपणे नाही बोलतायत. केवढी दचकले मी. तू खरंच भांडायली काय? काय चुकीचे आहेत रे माझे मुद्दे? सांग ना काय चुकीचे आहेत. तुझ्याकडे उत्तर. तू म्हणतो की मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही, पण तुला माझ्याबद्दल काय वाटत रे? नाही दे ना मला याचं उत्तर दे तू. मला तुझ्याबद्दल काय वाटत हे माहित असूनही तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. नाही बोल ना. ऐक उत्तर. बोल. ऐक उत्तर. सांग ना. हा आहे ना उत्तर. हा तुला क्लासला सोडायला जातो, घेऊन येतो परत, ही काळजी नाही का? हा लायब्ररी मध्ये तासन तास तुझ्यासाठी बाहेर उभा राहतो, ही काळजी नाही का? तुला माहेर जायची इच्छाच नव्हती ना? नव्हती. मनापासून इच्छा नव्हती मला, पण माहेर जाणं गरजेचं होतं. ते तुझ्यासाठी. ते आपलं ठरलं होतं. तुला ना शरयू कुठल्या गोष्टीचा सिरियसनेसच नाही. हे पा प्रशांत, मी आता सगळं झालेलं. आता मी इथून खाली जातो. तू काय झालं तरी या रूम मधनं बाहेर पडायचं नाही. त्यानं काय होईल घरच्यांना वाटेल की तू एकदम दुःखी आहेस, रडतेस वगैरे. कळलं? हा जाऊ नको. लक्षात ठेव. काम प्रशांत. हे बघा आला का नाही बबन्या?
लहानपणांचा चेहरा का असा उतरलाय? ए बाबण्या, काय झालं? यठन सांगितलेलं काम केलं नाही का? आओ दादा, एक वेळ हत्ती आणायला सांगायचा, घोडा गाड बैल आणायला सांगायचा, पण हे उंदीर जमवणं कठीण काम आहे हो. उंदीर? तुला काय मग डायनोसॉर सांगायचे का आणायला? आधी छोटे उंदीर मग मोठं जनावर. हो दादा, खूप प्रयत्न केले पण 100 उंदीर काय मिळाले नाही. 90 मिळाले, ते ह्या बॉक्स मध्ये. 90? एक नंबर काम केलं ना तू, एकदम बेस्ट. हो दादा, पण मला ना एका गोष्टीचं खूप वाईट वाटून राहिलो, म्हणजे मी 100 उंदीर मिळवू शकलो नाही, 90 तेवढे मिळाले. अरे बबण्या, तुझे 90 उंदीर पण 100 नंबर आहेत, अरे एवढे पुरेसे आहेत आपल्याला. आहो दादा, पण एवढ्या उंदरांचं नक्की करायचं काय? म्हणजे शेळी पालनासारखं आता उंदीर पालन करायचं की काय? आता हेच उंदीर त्या सारडा शेठला बोलावून आणतील. अयो, बोलणारे उंदीर आणायचे होते, मी तर साधे घेऊन आलो. म्हणजे हे उंदीर आता गोडाऊन मध्ये आज सोडायचे. उंदीर सोडायचे? अहो काय होत? माहित नाही, पण असं पोटात मळमळत. उंदराच्या वासाने मळमळायला लागले की काय? हो, पण मी परफ्यूम मारून आणला होता. अहो, तुम्ही ठीक आहे का? नॉर्मल आहे, मी नॉर्मल आहे. काय झालंय तुला? काय चाललंय? वरती जशी बांधून आलं, खाली येऊन सरळ निघालं बाहेर. काही नाही झालं त्याच्या. काही नाही झालं? इथं आम्हाला ऐकवलं ना इथं. ते काय शेजारच्या घरातलं होतं का? आपल्या घरात पाहिली तू कधी अशी भांडणं? पाहिली का? अरे मिशा, फुटेपर्यंत अशी भांडणं पाहिली का आपल्या घरात तू कधी? कोण कोणाशी असं भांडलं का? मग तू कुठून शिकलाय? कुठले संस्कार आहे ते? आणि तांब्या प्याला फेकून देतो तू? तांब्या प्याला? आमच्या लग्नात आहेर मिळाला होता तो तांब्या. मान्याने दिला होता, त्याला पोचा पडला असं. मग काय बोलताय तुम्ही? पण मान्याने दिला का नाही आपल्या लग्नात आहेर? जरा शांत बसाल का? तो मुद्दा आहे का इकडे? चाललंय काय आणि बोलताय काय तुम्ही? मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की या दोघांमध्ये नक्की घडलं काय? काय रे, तू सांगणारेस का नीट काय झालंय ते नक्की? आई शरवी जी मायरी निघाली होती, ती सहज म्हणून निघाली नव्हती. अच्छा, म्हणजे शरवीच्या मायरी जाण्यावरून तुमच्यात भांडण झाली? हे नेहमीच आहे, बायको मायरी जाण्यावरून भांडण होणं हे नेहमीच आहे. त्याच्यात काय विशेष नाही. त्यासाठी तू तांबे फेकला? आई तात्या, खरं तर आम्हाला एकत्र राहायचं नाही.